यानंतर आयपीएल बाबतची बातमी. क्रिकेट रसिक वर्षभर वाट पाहत असतात त्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा आगामी सीझन लवकरच पार पडणार आहे. यासाठी आज लिलाव पार पडला. यावेळी खेळाडूंवर, विशेषतः परदेशी खेळाडूंवर, अक्षरशः पैशांचा पाऊस पडला. स्टार कमिन्स जोडीवर जवळपास अर्धा अब्जाच्या घरामध्ये बोली लागली आहे आणि याच आयपीएल ऑक्शन 2024 हा खास रिपोर्ट. आयपीएल 2024 लिलावात पुन्हा परदेशी खेळाडूंचा दबदबा. स्टार कमिन्स जोडीवर मिळून तब्बल 45.25 कोटींची बोली. भारताकडून हर्षल पटेल सर्वात महागडा खेळाडू, अनक्याप भारतीय समीर रिझवी आणि शुभम दुबेलाही मोठी रक्कम. एक्स फॅक्टर रचिन रवींद्रला मिळाले केवळ 1.80 कोटी. जगातली सर्वात महागडी क्रिकेट लीग असणाऱ्या आयपीएलच्या 2024 हंगामासाठीचा लिलाव आज पार पडला. यावेळी मिचेल स्टार्कनं आयपीएलचे सगळे रेकॉर्ड तोडून तब्बल 24.75 कोटी मिळवत KKR संघामध्ये एंट्री केली. विशेष म्हणजे याच ऑप्शनमध्ये 20.50 कोटींना पॅट कमिन्स हा सर्वात महाग गोलंदाज म्हणून विकला गेला होता, पण हा रेकॉर्ड काही तासांतच स्टार्कनं मोडला. याशिवाय न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डॅरिल मिचेलला सुद्धा 14 कोटींना चेन्नईनं आपल्या ताफ्यात घेतलं. 2024 लिलावातील चौथा सर्वात महागडा खेळाडू हर्षल पटेल असून 11.75 कोटींना पंजाबनं त्याला विकत घेतलंय. दरम्यान हर्षल हाच यंदाच्या हंगामातील सर्वात महागडा भारतीय ठरलाय. तर 5व्या नंबरला वेस्ट इंडिजचा अल्झारी जोसेफ 11.50 कोटींना RCB मध्ये सामील झाला. त्याशिवाय समीर रिझवी या उत्तर प्रदेशच्या 20 वर्षीय खेळाडूला 8.4 कोटींना चेन्नईनं आपल्या सोबत घेतलंय. एका अनकॅप्ड खेळाडूवर लागलेल्या या बोलीची मोठी चर्चा आहे. याशिवाय काही महत्वाचे आणि महागडे विकले गेलेले खेळाडू हे कोणते आहेत बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. रोमन पॉवेल 7.4 कोटी, राजस्थान रॉयल्स शाहरुख खान 7.4 कोटी, गुजरात टायटन्स कुमार कुशाग्रा 7.2 कोटी, ट्रॅव्हिस हेड 6.8 कोटी, सनरायझर्स हैदराबाद शिवम मावी 6.4 कोटी, लखनौ सुपर जायंट्स शिवम दुबे 5.8 कोटी, राजस्थान रॉयल्स उमेश यादव 5.8 कोटी, गुजरात टायटन्स गेराल्ड कोएची 5 कोटींना मुंबई इंडियन्स, यश दयाल 5 कोटी RCB. अशा प्रकारे आयपीएल 2024 लिलाव नुकताच पार पडला. यात बरेच मोठे बदल तसंच धक्कादायक बोली लागल्याचं पाहायला मिळाले. कारण 2018 नंतर प्रथमच आयपीएल मध्ये पुनरागमन करणाऱ्या मिचेल स्टार्कला 24.75 कोटी इतकी मोठी रक्कम मिळाली, तर वर्ल्ड कप गाजवणाऱ्या रचिन रवींद्रच्या झोळीत मात्र 1.80 कोटीच पडले. पण एकंदरीत पाहिलं तर परदेशी खेळाडूंचीच कुठतरी चांदी झाल्याचं दिसून येते. त्यामुळं भारतीय टॅलेंटला वाव देण्यासाठी होणारी स्पर्धा परदेशी खेळाडूंचेच खिसे भरते असं कुठेतरी दिसून येते.